अकोला जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन स्थानिक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मैदानात करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला मंचावर राष्ट्रीय सह संघटन मंत्री व्ही सतीश, केंद्रीय राज्यमंत्री आमदार संजय धोत्रे, पालकमंत्री आमदार रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकडे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, नितीन देशमुख, आमदार गोपी किसन बजोरिया, महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशालीताई शेळके, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात आदी प्रामुख्याने मंचावर विराजमान होते. सदर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांनी केलेल्या विकास कामाचा आराखडा मतदारांसमोर मांडला. तसेच लवकरच अकोलेकरांना हवाई सेवा उपलब्ध होऊन अकोला जिल्ह्यात टेक्सटाईल पार्क, फूड प्रोसेसिंग पार्क उभारून रोजगाराच्या संधी केंद्रातील भाजप सरकार व देवेंद्र फडणवीस यांची सरकार उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. सभेच्या आरंभी केंद्रीय राज्यमंत्री आमदार संजय भाऊ धोत्रे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकोल्यात तिसरी जाहीर सभा असून अकोला जिल्ह्यातील मतदार पाचही उमेदवारांना मताधिक्याने विजय करून दिवाळीची भेट आपल्याला देणार असल्याचे सांगून पंतप्रधानांचा सामान्यांच्या विकासाचा दूरदृष्टिकोन व सर्वसमावेशक दूरगामी योजना जनधन, आयुष्यमान भारत, पंतप्रधान आवास, पंडित दीनदयाळ ग्राम ज्योती योजना, शेतकरी सन्मान योजना, 1.25 लाख ग्राम पंचायतांना नेट कनेक्टिव्हिटी तसेच खारपण पट्ट्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, 4000 कोटी रुपयाची योजना लागू करून विदर्भातील 3 जिल्ह्यांना न्याय दिला आहे. मन की बात मध्ये अकोल्याचा उल्लेख केला व 2014 निवडणुकीमध्ये अकोल्याकरांनी 4 ठिकाणी विधानसभा विजयी केले होते. आता 2019 मध्ये 5 ठिकाणी प्रचंड मताधिक्याने अकोलेकर उमेदवारांना विजय करणार असा विश्वास आमदार धोत्रे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच समस्त अकोलेकरांच्या वतीने आमदार धोत्रे यांनी विदर्भाची पंढरी संत गजानन महाराजांची मूर्ती आमदार मोदी यांना भेट दिली.